केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत आर्थिक वर्ष 2023-24 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. दरम्यान सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर होत असतो, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती बघता शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल अशा काही घोषणा या अर्थसंकल्पात होतील असा काही आशावाद शेतकरी बाळगत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. या दृष्टीने मला असं वाटतं की विदर्भामध्ये कधी नव्हे तेवढी एवढी यावर्षी मदतीची खूप अपेक्षा आहे. अपेक्षा विशेषतः केंद्र सरकारकडूनही आहे, राज्य सरकारकडूनही आहे. परंतु यावेळेला केंद्र सरकारच्या संदर्भातलं जे आता बजेट येते आहे 2023, यामध्ये मात्र विदर्भ म्हणजे महाराष्ट्रामध्येच तशी संपूर्ण परिस्थिती असली तरी विदर्भामध्ये याची खूप मोठी झळ बसलेली आहे. याचं कारण असं की सुरुवातीला खूप पावसामुळं शेतीचं नुकसान झालेलं ही वस्तुस्थिती आहे. यानंतर यामध्ये आज जवळपास अनेक लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांचंही नुकसान झालेलं आहे. जवळपास 25-30% घट या ठिकाणी अपेक्षित होती आणि बऱ्याच अंशी ती 30% वर जाते की काय अशी भीती वाटते. धानाच्या बाबतीत सुद्धा अतिपावसामुळे धानाचं म्हणजे अनेक जी महत्वाची पिकं जी आहेत, आज जवळपास 7 लाख हेक्टर क्षेत्र विदर्भामध्ये हे भाताचं आहे, जवळपास 16-17 लाख हेक्टर कापसाचं आहे, तेवढंच आता सोयाबीनचं एक क्षेत्र आहे. आणि या संदर्भातली जी आर्थिक जडणघडण जी विदर्भातली आहे, या मुख्य आता कापूस सोयाबीन आणि विशेषतः भातावरती अवलंबून आहे. संत्र्याच्या बाबतीतही नेमकं तेच झालेलं आहे. संत्रा या वर्षी कमी आला ही वस्तुस्थिती आहे. परंतु दुसरा भाग असा की यावेळेला 60 रुपयाच्या वरती प्रत्येक किलोवरती आयात शुल्क बांगलादेशाने लावलेलं आहे आणि बांगलादेशामध्ये जवळपास 225 टन संत्रा म्हणजे ट्रक्स आपले जायचे, यंदा 25 ट्रकच्या वरही माल या आयात शुल्क म्हणजे जे जवळपास 20 रुपये होतं ते यावेळेला आता 63 रुपयापर्यंत बांगलादेशाने नेले आहे. त्याच्यामुळं संत्रा उत्पादकाचं सुद्धा जे कॅलिफोर्निया ऑफ इंडिया ज्याला म्हणतो आपण या भागाला विदर्भाच्या, त्याचंही प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला केंद्राने विशेष सहायता म्हणून का होईना यामध्ये विदर्भाला एक झुक्त माप देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा हा क्षेत्रही भाग खऱ्या अर्थाने खूप म्हणजे नुकसान झालेलं आहे पिकांचं, पण विदर्भाचा या मानाने जर विचार केला तर अत्यंत मोठं असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. कापसाचे भाव सुद्धा गडगडायला लागलेले आहे. आणि मुख्य म्हणजे यावेळेला जो आपण आज आयात करतो, कापूस आयात करतो, सोयाबीन आयात करतो, यापेक्षा आता तेलबियांच्या संदर्भामध्ये जो आपण 1.60 लाखच्या वर जो पैसा आपण तेलबियांसाठी खर्च करतो, ते जर अनुदान या ठिकाणी तेलबिया उत्पादकांना जर दिलं तर आपल्याला हे आयात सुद्धा न करता आपल्या देशाला स्वयंपूर्णाने भारत करता येईल. स्वयंपूर्ण भारत यामध्ये हा जर भाग लक्षात घेतला तेल पिकांचंही सुद्धा नुकसान झालेलं आहे. त्यामुळं एक अशी नवीन नीती आणि एक विशेष म्हणजे त्याच्यावरती खर्चावरती आधारित भाव किंवा भावांतर योजना ज्याच्यामध्ये जर फरक असेल तर हे जर केल्याशिवाय विदर्भातल्या शेतकऱ्यावरती न्याय होणार नाही. म्हणून या केंद्राच्या बजेटमध्ये विशेष म्हणजे ही अशी अपेक्षा आहे की सरकारने जी देणी आहे ते ताबडतोब शेतकऱ्यांना द्यावी. बँका चालढकल करत आहेत, जे देणं आहे तेही दे. म्हणून असं वाटतं की विदर्भावरती काहीतरी एक विशेष मेहरबानी केंद्र आणि राज्य सरकारांनी करावी अशी अपेक्षा बाळगतो. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांवरती या केंद्राच्या बजेटमध्ये न्याय होईल ही सुद्धा अपेक्षा ठेवतो. विदर्भातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती लक्षात घेता या अर्थसंकल्पात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जरा झुकते माप देत काही भरगच्च घोषणा होतील का याकडे सर्वांचेच नजर आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.